चढ़ा ओढ़ दिसते। शिंदेंच्या शिवसेनेत गेलेले खासदार भाजपच्या तिकिटावर लढतील अशी चर्चा सुरू आहे। कोकणाप्रमाणेच इतर ठिकाणी देखील पालघर पॅटर्न राबवण्यात येण्याची शक्यता आहे। या पालघर पॅटर्न बाबत दीपक केसरकर यांनी स्पष्ट विधान केलेलं आहे। पालघर मध्ये भाजपने आमच्यासाठी जागा सोडली आणि तिथे उमेदवारही दिला। एखाद्या जागेवर भाजपचा क्लेम असेल आणि आमचा उमेदवार पसंत असेल तर उमेदवारांची अदलाबदली होऊ शकेल असं सुद्धा केसरकर म्हणाले। भाजपने आम्हाला सीट सोडली त्याच्यावर आपला उमेदवार सुद्धा दिला। एखाद्या ठिकाणी भाजपचा त्या जागेवर क्लेम असेल आणि आमचा उमेदवार जर त्यांना पसंत असेल तर उमेदवारांची सुद्धा अदलाबदली आमच्यामध्ये होत असते। आमची मैत्री एवढी घट्ट आहे की कोण भाजपचा आणि कोण शिवसेनेचा तुम्हाला कळणार नाही। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये भाजप आणि शिंदे गटामध्ये चढाओढ झाल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे। पालघर पॅटर्न हा रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये राबवणार असल्याची चर्चा सुद्धा सुरू आहे। शिंदेंचे उमेदवार आता कमळावर लढणार का असा सुद्धा सवाल उपस्थित केलेला जातोय। त्यामुळे या सध्या पालघर पॅटर्नची चर्चा राज्यभर सुरू आहे।